अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने आज तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले। कोरोना महामारीमुळे सर्व कार्यक्रमांवर शासनाने बंदी आणली होती, परंतु आता कोरोनाची स्थिती काही प्रमाणात निवळली असताना सांस्कृतिक आणि राजकीय सोहळे अगदी व्यवस्थित पार पडत असून फक्त धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लादले जात असल्यामुळे शासनाने धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांवर लादलेली बंदी हटवावी आणि पुढील काळात धार्मिक व आध्यात्मिक सोहळे कोरोनाचे नियम पाळून प्रातिनिधिक स्वरूपात घेण्याची परवानगी शासनाने द्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली असून जर शासनाने हे सोहळे संपन्न होऊ दिले नाही तर व्यापक व उग्र स्वरूपाचे सत्याग्रह करण्यात येईल असा इशारा देखील या प्रसंगी वारकरी संप्रदायाच्या वतीने देण्यात आलाय। नमस्कार, आता आपण जामनेरमधील तहसील ऑफिस येथे आलेलो आहोत। येथे आज वारकरी संप्रदायातर्फे तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आलेले आहे। तर या निवेदनामार्फत नेमकी कशाची मागणी केलेली आहे याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। जामनेर तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व वारकरी तहसीलदार साहेबांना पुनश्च एकदा निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। या शासनाने 2021 पायीवारीला सुद्धा त्या ठिकाणी परवानगी दिली नाही। इतर जसे त्या ठिकाणी कार्यक्रम आपण पाहतोय समोर, माल उघडे, दुकानं उघडे, भरपूर त्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे, तसेच कार्यक्रम त्या ठिकाणी आध्यात्मिक सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी करू द्यावे अशी विनंती करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। सगळे राजकीय कार्यक्रम सुरू आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम सगळे सुरू आहेत, फक्त धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमावर या ठिकाणी बंदी सरकारने घातलेली आहे। राजकारण्यांचं बघायला गेलं तर सत्ताधारी पक्षांचे सगळे कार्यक्रम खूप मोठ्या गर्दीमध्ये सुरू आहेत, त्याचप्रमाणे विरोधी पक्षाची सुद्धा आंदोलन वगैरे मोर्चे वगैरे जे असतील ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या गर्दीमध्ये सुरू आहेत। आणि आमची वारकऱ्यांची परंपरागत चालू असणारी पायीवारी सरकारने मागच्या वर्षी आम्ही सरकारचं म्हणणं ऐकलं, आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात आषाढी सोहळा साजरा केला, यावर्षीसुद्धा सरकारनं आम्हाला बंधनं घातलीत, आम्ही त्यांनाही प्रतिसाद द्यायला तयार आहोत। पण सरकारने वारकऱ्यांची मागणी जी होती की प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पायीवारीला परवानगी देण्यात यावी, सरकारने ती जबरदस्तीने नाकारलेली आहे। आमचे ज्येष्ठ गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांना सरकारने स्थानबद्ध करून ठेवण्यात आलेलं आहे। आमची सरकारला एक विनंती आहे की त्यांनी बंडातात्यांना स्थानबद्धतेतून मुक्त करावं आणि प्रातिनिधिक स्वरूपात ठराविक वारकऱ्यांना सगळं कोरोनाच्या चाचण्या वगैरे करून त्यांना पायीवारी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी। कारण आता आषाढीला फार थोडे दिवस उरलेले आहेत आणि आषाढी सोहळा साक्षात भगवंत त्या ठिकाणी वारकऱ्यांची वाट बघत असतो, असा हा आषाढी सोहळा शासनाने मर्यादा घालूनसुद्धा आम्हाला पायीवारी करण्याची परवानगी द्यावी एवढीच आमची सरकारला विनंती आहे। पंढरीनाथ भगवान परमात्मा या परमात्म्याच्या पायीवारीसाठी आम्ही सर्व वारकरी आनंदी ते पंढरपूर चालत असतो, परंतु यावर्षी मागच्याही वर्षी आणि याही वर्षी सरकारने अशी भूमिका घेतली आहे की कुठल्याही प्रकारे कोणत्याही प्रकारे तुम्ही आळंदी ते पंढरपूर किंवा इतर गावाहून पंढरपूरपर्यंत पायीवारी करू शकत नाही। याचं कारण की कोविडमुळे कोरोनामुळे मागच्या वर्षाची परिस्थिती पाहता यावर्षीची परिस्थिती कोविडची जरा चांगली आहे, बरी आहे, कोविडची म्हणजे पेशंट खूप कमी आहेत नाहीच असं समजून चला। पण आमची मागणी अशी होती पायीवारी संबंधात की 50 वारकरी सोशल डिस्टन्स पाळून 50 वारकऱ्यांसाठी आम्ही 50 वारकरी घेऊन आम्ही आळंदी ते पंढरपूर किंवा इतर गावाहून संपूर्ण महाराष्ट्रातून दिंड्या घेऊन आम्ही पंढरपुरामध्ये जाऊ इच्छित होतो, परंतु त्यासाठी सुद्धा सरकारने परवानगी दिलेली नाही। माझी आमची सर्वांची सरकारला एवढीच विनंती आहे की आषाढीसाठी तरी आम्हाला पंढरपुरामध्ये परवानगी येण्यासाठी नाकारू नका अशी माझी विनंती आहे। आणि सरकारचं धोरण पाहता अतिशय विचित्र आणि गलिच्छ आहे। तुम्हाला सांगू इच्छितो की इतर गोष्टी सगळ्या चालू आहे आणि आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जेवढे कार्यक्रम होतात, वारकरी संप्रदायाचे जेवढे आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम आहेत, ते सर्व कार्यक्रम त्यांनी बंद ठेवलेले आहेत। त्याचं कारण काय मी पुढे जास्त काही बोलणार नाही, पण समाजाच्या दृष्टीने समाजामध्ये जे काही लोक ज्या लोकांना आम्ही दृष्टी देतो किंवा सामाजिक दृष्ट्या आम्ही त्यांना चांगलं ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो किंवा गाडी त्यांची रुळावर आणण्याचा प्रयत्न करतो, अशा लोकांना जर तुम्ही बंदी घालणार आहात तर सरकार हे बरोबर करत नाही आहे। मला सरकारला अशीच विनंती करतो की आम्हा सर्व वारकऱ्यांची मागणी पूर्ण करावी। रामकृष्ण हरी। आम्ही आधी तर आम्ही सरकारचा निषेध करतो,
निषेध करतो, कारण त्यांनी आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळूनसुद्धा पायवारी चालू होती आमची आषाढी कार्तिकीची, आणि तरीसुद्धा त्यांनी ती नाकारली आणि बंडदात्यांना अटक केली. पण तरीसुद्धा आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्यांना एवढंच सांगतो की तुम्ही पायवारीची परवानगी द्या. आज आम्ही सर्व जामनेर तालुक्यांचे वारकरी या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये साहेबांना एक निवेदन अशासाठी दिलं की साहेबांच्या मार्फत आमच्या जामनेर तालुक्यांच्या वारकऱ्यांची जी काही मनोभावना इच्छा आहे ती त्यांनी सरकारला कळवावी, कारण वारकरी हे महाराष्ट्राचं सगळीकडे ज्ञान दान करतात, सुसंस्कृतपणा कसा निर्माण करता येईल याचा प्रयत्न करतात. आणि वारकऱ्यांचं जे परम असं दैवत आहे पंढरीचं पांडुरंग, जसं पतिव्रते जैसा व्रतारप्रमाण तैसा नारायण अम्मापरी, अशा त्या परमात्म्याच्या दर्शनाची वास आणि वाट सगळे वारकरी पाहत होते. मागच्या वर्षीसुद्धा असाच प्रकार घडला, काय कोरोनाच्या निमित्तानं वारकरी पायीवारीला परवानगी मिळाली नाही, यावर्षीसुद्धा नाही, परंतु त्याच्यावर सरकारनं एक असा निर्लज्जपणाचा कळस केला की आमचे संपूर्ण महाराष्ट्रांचे वारकऱ्यांचे भीष्माचार्य जे तपोनिष्ठ आहेत, ब्रह्मचारी आहेत, ज्यांनी आपलं या समाजकार्यासाठी प्रबोधनासाठी सगळं आयुष्य त्यांनी खर्च केलेलं आहे, आणि असे असणारे आमचे आराध्य बंडातात्या कराडकर यांनी जी सरकारकडे मागणी केली होती की कमीत कमी 10 वारकरी घेऊन आम्हाला पायी वारीची परवानगी द्यावी, परंतु दुर्दैव असं आहे त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या कोरोनाच्या नियमाप्रमाणे आम्ही सर्व वागू, त्या नियमाप्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व गोष्टी आम्ही पालन करून आणि आम्ही पंढरीच्या परमेश्वराची आम्हाला दर्शनाची आमची इच्छा पूर्ण करा, परंतु दुर्दैवानं या सुलतानी सरकारनं त्यांची मागणी तर मान्य केलीच नाही, त्यांच्याशी चर्चाही केली नाही, परंतु त्यांनी ज्या दिवशी आळंदीहून निघण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी या सरकारनं त्यांना अटक केली, स्थानबंद केलं. त्याच्यामुळे आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र झालेल्या आहेत, दुःख झालेलं आहे की अशा महात्म्याला त्यांनी अशा प्रकारची वागणूक द्यावी. जर हा इतर कुठल्या दुसऱ्या धर्माचा जर काही कार्यक्रम असता तर सरकारने हे धाडस केलं नसतं, आणि जर केलंच असतं तर त्याचे त्यांना परिणाम भोगावे लागले असते. परंतु वारकरी संप्रदाय हिंदू हे सहिष्णू आहेत आणि त्याचा गैरफायदा हे सरकार घेत आहे. वास्तविक हिंदू हृदय सम्राट यांचे चिरंजीव आज मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेले आहेत, परंतु ते अशी म्हण आहे ढवड्या शेजारी पवड्या बांधला आणि वाण नाही पण गुण लागला. त्यांनी आपलं सगळं हिंदुत्व सोडलं, त्यांनी त्याला सगळी तिलांजली दिली, ज्या लोकांना त्यांनी खुर्चीवर बसवलं त्यांच्या पायावर आपलं सगळं हिंदुत्वाचं त्यांनी त्या ठिकाणी तिथे त्यांच्या चरणावर समर्पित केलं. त्यांची जी निष्ठा होती देशाबद्दल, धर्माबद्दल, देवाबद्दल, वारकऱ्यांबद्दल, मागे मी एका ठिकाणी व्हिडिओ पाहिला होता, याच बंडाचा त्या कराडकरांनी एक असं आणि कुठेतरी आणि ज्यावेळेस बंड केलं होतं त्यांनी कुठेतरी आणि त्यावेळेस प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या ठिकाणी आलेले आहेत, आणि आल्यानंतर त्यांनी त्यांना सांगितलं होतं की तात्या आम्ही शिवसेना, आम्ही तुमच्या सदैव पाठीशी राहू, आम्ही वेगळे नाहीत, असं नाही तसं नाही, फार गप्पा मारल्या एवढं की त्यांना. आणि तेच उद्धव ठाकरे आज या परिस्थितीमध्ये त्याच बंडातात्यांना अटक करतात, त्यांना स्थानबद्ध करतात, ते हिंदुत्वाची तिलांजली देतात, ते त्यांना आठवत नाही की आपण काय बोललो होतो. म्हणजे सत्तेचा हा जो एक प्रकारचा माज आहे, या सत्तेमुळे त्यांनी अशा प्रकारचं आम्हाला वारकऱ्यांना आणि हिंदुत्वाची ज्या जे करतात त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुखावलेलं आहे. तर सर्वांच्या वतीनं त्या सरकारचा, उद्धव सरकारचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो,
आणि आम्ही अजूनही विनंती करतो, अजूनही पुढे वेळ आहे, अजून हा 8 दिवसापर्यंत आमची आषाढी आहे आणि त्या मुदतीमध्ये सरकारांनी आम्हाला परवानगी द्यावी, बंडातात्यांना मुक्त करावं, बंडातात्यांशी चर्चा करावी आणि चर्चा करून त्यांना ती पायीवारीची परवानगी द्यावी. अन्यथा हे जर नाही घडलं तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला याचे दुष्परिणाम भोगावे लागतील आणि आम्ही त्या स्वरूपामध्ये आम्ही वारकरी, महाराष्ट्रातले पूर्ण वारकरी बंड केल्याशिवाय राहणार नाही. कारण असा इतिहास आहे आपल्या याच्यामध्ये, ज्यावेळेस केंद्रामध्ये सुद्धा आणि हे सरकार असताना, निधर्मी सरकार असताना, आपल्या महाराष्ट्रातलेच नव्हे सगळ्या जगाचे जगद्गुरू शंकराचार्य यांना चेन्नईमधून अटक केली होती. सर्वांना आठवत असेल, त्यांना अटक केली होती कारण ते हिंदुत्वाचे धर्मगुरू आहेत. त्यांना अटक केल्यानंतर त्याचे परिणाम त्यावेळेच्या सरकारला भोगावे लागले. त्याचप्रमाणे आमच्या बंडातात्यांना अटक केली, याचेसुद्धा दुष्परिणाम या सरकारला नक्की भोगावे लागते. आत्ताच आपण त्यांच्याकडून न्यायाबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे. तो कोरोनासारख्या महामारीमुळे गेल्या 2 वर्षांपासून पायी वारी ही बंद होती, तर आता तिला परमिशन देण्यात यावी या मागणीचे निवेदन आज तहसीलदार यांना देण्यात आलेले. कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच YouTube-वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि Google Play Store-वरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.